नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। तांबे डोणगाव येथे दसरा आनंदोत्सवात साजरा। संभाजीनगर प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे। पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव येथे पिढ्यानपिढ्यानंतर ही चालू असलेली दसरा सणाची प्रथा आजही चालूच आहे। दसरा साजरा करण्यासाठी आपट्याची झाडाची फांदी, आराटी, बोराटी, बाजरीचे कणीस, रुई असे सर्व एकत्र करून महालक्ष्मी मंदिरासमोर जाऊन सीमोल्लंघन हे कृष्णा तांबे यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर गावातील सर्व देवांना ती आपट्याची पाने सोनं म्हणून समोर ठेवणे व घरी जाऊन दारासमोर येताच महिला काय आणलं म्हटल्यावर सोनं आणलं म्हणतात ते संपूर्ण एकत्रित केलेले पाने देवघरात ठेवणे अशी प्रथा ग्रामीण भागात दिसून येत आहे। दसरा उत्सव साजरा करण्यासाठी गावातील नवतरुण युवकांनी पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन वयोवृद्ध आई, वडील, आत्या तसेच नातेवाईक यांच्या प्रथेनुसार दर्शन घेतले व आपट्याची पाने सोने म्हणून थोर पुरुष वयोवृद्धांना देऊन सोनं घ्या सोनं म्हणत दसरा सण उत्साहात साजरा केला। यावेळी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब भाऊराव तांबे, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष तसेच शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती तांबे, युवा नेतृत्व दिगंबर जिजाभाऊ तांबे, सतीश तांबे, कैलास भाऊसाहेब तांबे, सोपान तांबे, अजय तांबे, गणेश येवले, अमोल तांबे, विजय ज्योतिष, कल्याण ज्योतिष, बद्रीनाथ तांबे, वाळू तांबे, ज्ञानेश्वर तांबे, एकनाथ तांबे, वैभव तांबे, हरी तांबे, बळीराम तांबे, कृष्णा भाऊसाहेब तांबे, रामेश्वर तांबे, अक्षय तांबे, अनिल तांबे, रोहित तांबे, पवन तांबे, दीपक तांबे, वाल्मिक तांबे, अमोल तांबे, ऋषिकेश तांबे, योगेश तांबे व पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पैठण तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील तांबे आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।